शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राजकारणामध्ये खळबळ माजलेली आहे. अहमदनगर जिल्हा हा राज्यामध्ये सहकार आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके जे 39 वर्षांपासून शरद पवारांसोबत काम करतात, याच संदर्भामध्ये न्यूज स्टेट चॅनल सोबत त्यांनी संवाद साधलेला आहे. पाहूयात पुनः काय वातावरण आहे. या शरद पवार यांच्या नावावर मोठं जनमत आपल्याला दिसून येतं. प्रत्येक निवडणुकीमध्ये पवार साहेबांच्याच नावावर मतं मागितली जातात आणि जेव्हा त्यांनी अशा पद्धतीचा जर निर्णय घेतला तर त्याचा पक्षावर काय परिणाम होऊ शकतो का, मतांमध्ये काय परिणाम होऊ शकतो. नाही, साहेबांच्या भाषणामध्ये आपण जर बारकाईने पाहिलं तर एक गोष्ट निश्चितपणाने जाणवती की साहेबांनी राजकारण संन्यास घेतलेला नाही आहे. साहेबांनी पक्षाचं अध्यक्षपद किंवा त्याचा उत्तराधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू केलेली जरी असली तरी साहेब हे सक्रिय राजकारणामध्ये आजही त्या ठिकाणी ठामपणाने उभा आहेत. मधील अनेक जिल्ह्यांमध्ये राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत. काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने आंदोलन सुरू झालेले आहेत. त्या मानाने नगर जिल्ह्यामध्ये मात्र कमालीची शांतता दिसून येते. राजीनामा सत्र नाही, एकूण काय नेमक्या घडामोडी घडत आहेत जिल्ह्यामध्ये. आमचे नेते, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि आत्ता सध्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय अजितदादा यांनी त्या दिवशी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कुणीही राजीनामे देऊ नये, कुणीही वेगळी भूमिका घेऊ नये. साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे याच्यावरती त्यांनी जी समिती नेमलेली त्या समितीला अधिकार दिलेले आहेत. आणि साहेबांनी स्वतः मीडियाला सांगितलेलं आहे की मला 3 दिवसाचा वेळ द्या. आणि माझ्या माहितीने कालच साहेबांनी आपला मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवला आहे की मी सगळ्यांना विचारून निर्णय घेणं मला देखील वाटत होतं, परंतु त्याचे परिणाम निश्चित आज जे घडत आहेत ते पूर्वी मला सगळ्यांचा विरोध झाला असता. आणि म्हणून मी घेतलेला निर्णय हा पक्षहिताच्या दृष्टीनं योग्य आहे. की नगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस तेवढीच भक्कम या घडामोडीनंतरही उभा आहे. उत्तराधिकारी कोणीही नेमला तरी जिल्ह्यामध्ये त्याचा कुठलाही परिणाम जाणार नाही, होणार नाही. तेवढ्या सक्षमपणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारसाहेबांच्या समवेत आम्ही सर्वजण उभेच आहोत आणि उभे राहणार आहोत असा विश्वास या ठिकाणी जिल्हाप्रमुख राजेंद्र फाळके यांनी या ठिकाणी बोलताना व्यक्त केला आहे. न्यूज स्टेट चॅनलसाठी गणेश जेवरे, कर्जत, अहमदनगर.